पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। वा 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 अनु बेटा, छान अरेंज केलंस तू आणि तेही कमी वेळात। वा म्हणजे काय, आणि स्पेशली मला हे फार आवडलं। हे बघ, आयुष्यातले आनंदाचे क्षण तू असे मस्त फ्रेममध्ये बंदिस्त करून ठेवलेस। हा, आणि अजून एक गोष्ट, माझ्या बेटरापची साडी पण छान दिसतीये। पंडितजींनी सांगितलं होतं या रंगाची साडी नेसली तर तिची तब्येत लवकर सुधारेल। पंडितजी रंग पण सांगतात? हो मग, अर्थातच। अगं, आपल्या आयुष्यावर अनेक गोष्टींचा परिणाम होत असतो। या रंगांचे व्हायब्रेशन्स असतात, आपल्याला मंत्रांचे व्हायब्रेशन्स असतात, आणि त्याचा सगळ्यांचा त्यांचा अभ्यास असतो। ते म्हणतात तसं आणि तसंच होतं। मला हे सगळं नाही माहिती, फक्त एवढं माहिती की मम्मी या साडीत खूप छान दिसते। यस। हा पण तर त्यातून एक 10-12 सेलिब्रिटी वगैरे असते ना, तर पुरा ग्रँड प्रोग्राम एकदम असा शायनिंग झाला असता मस्त। रितेश भाई, मी सेलिब्रिटीच्या शाईन बद्दल नाही, मम्मीच्या शाईन बद्दल बोलते। आणि सेलिब्रिटी काय, आपण दरवर्षी बोलवतो ना, म्हणून मग यावर्षी आपण फक्त फॅमिली बरोबर सेलिब्रेट करू, म्हणजे 25th ऍनिव्हर्सरी एकदम स्पेशल होईल। हो ना पप्पा? साचू साचू, बघितलं रितेश, तुझ्या अनुकडनं काहीतरी शिक। अरे दिखाव पलीकडे आयुष्य असतं, जग असतं, त्यातनं ते अनुभवायचं असतं, कळलं? करेक्ट छे काका, एकदम करेक्ट छे। ऍक्च्युली सच कहू, माझ्या मगज मध्ये पण हाच आयडिया आला होता। असं मतलब फक्त असं फॅमिली 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 सेलिब्रेट करायची ऍनिव्हर्सरी। हा मी बोलला पण होता अनुबेनला। काय अनुबेन? हो। पण काय झालं, मग मीच विचार केला की प्रोग्राम असा तुम्हाला नाही पटला साधा सुद्धा, मग काय, म्हणून मग नाही बोललो मी। आता कशाला काकांशी वार्ता करतात हे? परत एखादी खाल्ली तर गाल सुजून बसणार। सांभाळ, नाही केक कटिंग करूया का? चला 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 चला, होम मिनिस्टर मॅडम चला या। तुम्ही पाहिजे। अरे लाजतेस काय तू? 25 झाली आपल्या लग्नाला, तेवढा तरी माझा हक्क आहे की नाही? पप्पा एक मिनिट, मला जरा बोलायचं। बोल नी। काय ना, इतके वर्ष मी तुमच्याहून लांब राहिले, म्हणजे परदेशात होते, पण तुम्ही मला कसली कमी नाही पडू दिली पप्पा। मला जे हवं होतं ते सगळं मिळालं। मला कधी काही त्रास झाला ना की पप्पांचा एक कॉल आणि ती गोष्ट सॉल्व। खरंच पप्पा, मी ना मी ठाकूरजींचे खूप आभार मानते की मला तुमच्यासारखे मम्मी पप्पा मिळाले। तुम्ही माझी केवढी काळजी घेता, मला कधीच कसली कमी नाही पडली। मग ते कम्फर्ट असो का प्रेम असो, सगळंच तुम्ही भरभरून दिलं। मी खरंच मागच्या जन्मी खूप पुण्य केले होते की माझा जन्म तुमच्या पोटी झाला। रितेश भाई, मी तुम्हाला सांगते, मला ना गोड खूप आवडतं, पण मम्मी पप्पा ना आवडत नाही, पण तरी रोज रोज जेवणात काहीतरी गोड असत। माझ्या आवडीची भाजी नेहमी असतेच असते। मम्मीला माझ्या खाण्यापिण्याची, माझ्या आवडीनिवडी सगळ्या इतक्या नीट माहिती आहेत ना, मला ते सगळ्याच गोष्टी देतात। तुम्ही मला इतकं छान सांभाळलंय ना, आणि मी जेव्हा कधी ठाकूरजींसमोर हात जोडून प्रार्थना करते ना, तेव्हा मी त्यांना फक्त एवढंच विचारते की मी काय मागू तुमच्याकडे। जगातले बेस्ट आई बाबा तुम्ही मला ऑलरेडी दिले, मला तर काही नकोय। जर काही द्यायचं असेल ना, तर त्यांना चांगलं आयुष्य आणि आरोग्य बस, आणि आम्हाला तिघांना असंच नेहमी एकत्र राहू दे। बेटा
केक कटिंग करूया. चला संपणे आज ते वापीच्या जागेचं नक्की बोल हा, नाही तर त्या थप्पडचा काही उपयोग नाही होणार. बस नाही जरा माझ्या लक्षात आहे आणि घडी घडी थप्पडचा विषय काढायची गरज नाही. हा चालेल. या ना तुम्ही पण या. मॅडम हॅपी ऍनिव्हर्सरी मम्मी पप्पा. थँक्यू 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 थँक्यू. हॅपी ऍनिव्हर्सरी पप्पा. थँक्यू. हॅपी ऍनिव्हर्सरी मम्मी. अभिनंदन. अरे ना 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 नाही अनुबेन, आजचा दिवस काका काकीचा. हे फोटो काढणे चाची. ए तू भरवले तू भर. अरे काका हे झालं रे फोटो काढणे, हे तुमचं ऍनिव्हर्सरी गिफ्ट. मारा माटे लॉकेट. साधं सुद्धा लॉकेट नाही, सुरक्षा कवच आहे. फुल प्रोटेक्शन, फुल कव्हरेज, सगळ्या संकटांपासून रक्षण करणार तुमचं. काय बोलून टाकणे. थँक्यू काका. अरे पाय आपण नाही काका, आता एवढा चांगला दिवस आहे तर तो एका पेंडिंग टॉपिक विषयी बोलायचं होतं तुमच्याशी. बोल मी. म्हणजे मला माहिती आहे तुम्ही काय नको बोलू म्हणणार नाही म्हणून मी आपला ते आपलं वापिनो प्लॉट छे ने त्याच्याविषयी जरा. बरं झालं तुम्हाला आठवण करून दिलीस. त्या जागेबद्दल माझ्या डोक्यात काहीतरी विचार चालूच आहे. तुम्ही विचार केलाय काका? मग तर झालंच. आजच्या शुभदिनी मी एक अनाउन्समेंट करतो. वापीला आपली खूप मोठी जागा आहे. ती जागा आजच्या शुभदिनी मी अनुच्या नावावर करतोय. आणि तिथे कोणता बिझनेस करायचा, कुठला प्लांट उघडायचा हे अनु तू ठरवायचं आहे. वापीनं जमीन, नारी जमीन, तिथे फार्मा कंपनी उघडायची होती मला. औषध मध्ये थोडा झोल केला की बहुत पैसा मिळते, इझी मनी. आणि या बुड्ढेने सगळा वाट लावला आणि अनु पनवती बनून आली माझ्या आयुष्यात. रितेश काय? हा करेक्ट आहे, एकदम करेक्ट डिसिजन. बेस्ट, अमेझिंग, कॉंग्रॅच. बेस्ट डिसिजन काका, बेस्ट. कॉंग्रॅच्युलेशन पप्पा. मला काय वाटतंय मग आपण त्या जागेवर बिझनेस करण्याच्या ऐवजी वृद्धाश्रम उघडला तर? वृद्धाश्रम? आर यू सिरियस अनुबेन? अरे एवढी प्राईम प्रॉपर्टी आहे ना अनुबेन, तिथे जिलबी फाफडाचा जरी बिझनेस केला ना तरी बारिश जैसा, बारिश जैसा नफा होईल. वृद्धाश्रम काका, वृद्धाश्रम मध्ये फायदा आहे काय? फुल घाटा, फुल घाटा.
रिटर्न झीरो झिल्च नील निगेटिव. अरे अनुबेन थोड़ा सोच ने, त्या जमिनीतून सोना उगेल सोना. रितेश म्हणतो ते खरं आहे, ही जागा सोन्याची खाण आहे. हां पॉझिटिव लकी आणि प्राइड. एक्झॅक्टली पप्पा, जर मग त्या जमिनीवर बिझनेसेस करायचा असेल तर ती जमीन माझ्या नावावर करणं हे चुकीचं ठरेल. तुला काय जमणार नाही काय ते? नाही म्हणजे जमणार नसेल तर मी मदत करतो ना, मी हाय. रितेश भाई, जमायला काय, जमायला सगळं जमू शकतं. पण पप्पा, मला असं वाटतं आपल्याकडे बिझनेसची काही कमी नाही आहे. आपला बिझनेस इतका दुवादार चाललाय, प्रॉपर्टीज पण खूप आहेत आपल्याकडे. पण सगळ्याच गोष्टी बिझनेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनीच पाहायला हव्या का? नाही म्हणजे मला असं वाटतं की नफा आणि तोट्याच्या पलीकडे पण बरंच काही असतं ना, मग ते आपण करू शकतो. पप्पा मला सांगा, आपला हा बिझनेस इतका छान चाललाय ते तरी काय आहे? समाजाने आपल्यावर दाखवलेला विश्वासच आहे ना. मग आपली पण बांधिलकी आहे ना या समाजाबद्दल, आणि ती बांधिलकी म्हणजे आपण समाजासाठी काहीतरी करणं. मला असं वाटतं आपण जर वृद्धाश्रम बांधला ना, तर असे कित्येक पेरेंट्स आहेत, असे कित्येक फॅमिलीज आहेत ज्यांच्या मुलांनी त्यांच्या नातवंडांनी त्यांच्यावर लक्ष नाही दिलंय. तशा आई वडिलांना आपण सांभाळू शकतो, त्यांची सेवा करू शकतो, हे पण एक पुण्याचंच काम आहे ना. ह्यापेक्षा नफ्याचा कोणताही बिझनेस नाहीये पप्पा. आणि मला असं वाटतं या समाधानाचा नफा एकदा मिळाला ना की आपण यशस्वी झालो समजा. सरळ सोनू बेटा, तुला हवा तो निर्णय घे, हवा तो नफा कम. देवाच्या दयेने आपल्याला काही कमी नाही, त्यांच्याकडे कमी आहे, त्यांची कमी भरून काढण्याचं काम तू कर. रितेश, मी अनुला उगाच माझा लकी चार्म नाही म्हणत, वेगळा विचार करण्याची क्षमता आहे. ठरलं तर मग त्या जागेवरती वृद्धाश्रम उभा राहील. आणि पप्पा, या वृद्धाश्रमाचं सगळं मॅनेजमेंट आपण रितेश भाईला देऊ. चालेल, डन. रितेश, सारू काम करो. हा म्हणजे जबाबदारी वाढली आहे तुझ्यावरची. अरे काका, तुम्ही जिम्मेदारी दिली ना, आता बघा हे संधीचा मी कसा सोना करतो. चला चला, मला खूप भूक लागली, अजून केक पण खायचा आणि तुमच्या सगळ्यांचा पण बाकी आहे ना खायचा. तुम्ही प्लीज प्लेट घेऊन या, तुम्हाला सगळ्यांना पण हवंय ना. या या या, मी प्लेट आणणार आहे. सेल्फी काय घोळ झाला, जमीन तर गेलीवर डोक्यावर काम पडलंय. थप्पडचा चांगला इनाम मिळाला. हा हे सगळं ना या अनुबेनमुळे झालंय. कानामागून आली आणि तिखट झाली. नाही अनुला या घरातून हकलून बाहेर काढला ना, रितेश नाव नाही सांगणार. बोलेन रितेश भाई ओनचे तो मोठा मोठा गॉन छे. आता बघतो. इश्माईल, मी 50 करोड इन्व्हेस्ट करायला तयार आहे, पण मला रिटर्न्स एकदम कडक मिळाले पाहिजे ना. हा नाही, एक काम मी देर क्यू, आजच भेटू 4:30
हा शुभ मुहूर्त आहे मोहन भाई. हा हा नाही पण मी वेळेचा पक्का. हा मोहन भाई हा मग ठीक आहे भेटूयात आजच. हा जय श्री कृष्ण. पप्पा हे काय आज पण मीटिंग आहे? हो बेटा खूप महत्वाची आहे आणि आम्ही बिझनेस वाल्यांसाठी ना ते डीलचे पैसे येते खरा तोची दिवाळी दसरा असं असत. तू बोलत काय बसलीस ते आवडली तू. ए रितेश रितेश भाई जो नाही पप्पा आज पण जायचे मीटिंग माटे. अरे बोलून फायदाच नाही ती बहीण. काका बिझनेसच्या बाबतीत केवढा पर्टिक्युलर तुला माहित नाही काय? एवढा मोठा बिझनेस उभा केला तो काय उगाच तू वाटचं. यानुमुळे वापीची जमीन हातची गेली. हिला ना आधी या घरातून हाकलून द्यायला पाहिजे. परत फॉरेनला पाठवून द्यायला हवा. रितेश भाई काय झालं? नाही काय नाही. तुझ्यासाठी गिफ्ट आणि शुभाशिष दोन्ही घेऊन आलोय. आणि एक गोष्ट तुला थँक यू पण म्हणायचंय. कशाबद्दल? आणि तू नाही का त्या ओल्ड एज होमची सारी जिम्मेदारी माझ्यावर दिली म्हणा. मग त्यासाठी थँक्यू नको. मला गिफ्टच हवंय. गिफ्ट द्या. काय यात? साडी. साडी? हा म्हणजे मला माहितीये तू नेसत नाही पण कलर तर बघून घे. आता तू इतक्या प्रेमाने दिली आहे ना तर मी नक्की घालीन आणि नक्की मला आवडेल. पण हे काय खरा गिफ्ट नाही काका. खरा गिफ्ट म्हणून अनुबेनसाठी मी एक मस्त नवरा शोधणार. काही गरज नाही त्याची काका. तुला कोणी सांगितलं का हिच्यासाठी मुलगा शोध म्हणून? अरे मग कशाला नसते ते उद्योग करतोस तू. आणि तुझा हा काका जिवंत आहे ना अजून. मी बघीन काय करायचं ते. योग्य वेळ आली की सगळं नीट होईल. मी उद्या हिच्यासाठी घर जावे घेऊन येईन. हे बघ ही माझी एकुलती एक मुलगी आहे. ती आयुष्यभर माझ्या डोळ्यासमोर राहिली पाहिजे. समजलं? पप्पा तुम्ही शांत व्हा. मी तुम्हाला सोडून कधीच कुठे नाही जाणार. आय प्रॉमिस. गडबड थई गई. घर जमाई हे तर कॅल्क्युलेशन मध्येच नव्हता.